It was sold at the rate of 5.3 per ton. ह्या रेटान त्यो विकल्यो म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 651 मिलियन डॉलर्स जे जाताले 317 मिलियन डॉलर्स ऑर यू कॅन से 3070 क्रोर्स जे जाताले ते 1750 क्रोर्साक विकले म्हणजे ऑलमोस्ट 43% लेस 43% कमी रेटान तुम्ही ह्यो विकल्यो ज्यो कॉम्रेड सांगता इट वॉज प्रॉफिट मेकिंग अँड समवेअर इट लुक्स इलॉजिकल वेर इवन नॅशनल पेपरांनी सांगले की इट वॉज अ व्हेरी प्रॉफिटेबल परचेज फॉर सेजास अशी तरेची डिसिजन क्रिया खातीर पहिली म्हणजे इकॉनॉमिक एनालिसीस जेव्हा करता संदेश ताका काही कंपोनंट्स असतात तुवें डायरेक्ट सेजाक आनी आमकां लिंकेज करूं नज फॉर द सिंपल रिजन तुमी सांगिल्ल्या प्रमाणे हांवें फक्त म्हज्यो गोंयच्यो खणी विकल्या सेजान जेन्ना कंपनी विकली तेन्ना पिगायन विकलें आनी कोक विकलो ताजे डिफरन्सिएशन एनालिसीस ताणें घेवना दुसरे सेजा जेन्ना विकली तेन्ना भितर जवळ जवळ 1000 ते 2000 कोटी रुपया भितर आशिल्ले हांवें आतां जेन्ना विकल्या तेन्ना सगळो पयसो जो प्रॉफिट आसा भितर तो म्हाका घेवन आनी 1750 कोटी मेळ्ळो म्हणटकच 1750 कोटी हो म्हजो परफेक्ट डील न्हय हो सेजान म्हाका दिले ओके हांवें कितले भितर काडल्या ते म्हगेले दॅट इज नॉट यू नो फॉर पब्लीक कन्झम्पशन बट देर वॉज सफिशियंट अमाउंट ऑफ कॅश कंपनी जी हांवें तांकां सांगले डेट फ्री कॅश फ्री डील म्हणटकच देर इज अ डिफरन्स इन दॅट सेकंड जेन्ना तूं 9.3 पर टन म्हणटा आनी 5.3 पर टन म्हणटा तूं कॅल्क्युलेशन आसा सेजा इज ऑपरेटींग इन ओरिस्सा कर्नाटका आनी गोंयांत आनी धेपो म्हणटा तो फक्त गोंयांत ऑपरेट करता त्यो इकॉनॉमिक एनालिसीस जेन्ना मित्सुईन सेजा विकली आनी वेदांता ग्रुपाक दिली दॅट वॉज द टायम वेन ओरिस्सा आनी कर्नाटका प्रॉफिटेबिलिटी वॉज व्हेरी हाय ती परिस्थिती आज ना ती परिस्थिती त्या वेळेची परिस्थिती आज ह्या वेळेची परिस्थिती देर इज अ बीग डिफरन्स इन द टू म्हणजे हे बेजीस जे घेवन म्हाका दिसता की जे इंटरनॅशनल जे डील्स जाल्ले आसा फाटली काही 1-2 वर्सां पयलीं ते सगळ्यो डील जवळ जवळ 4 ते 5 डॉलरा भितर झाले रिओ टिंटोचे म्हण एसआरान एक अमेरिकेक मायन घेतल्या ओके आता प्रत्येक ताणें 4 डॉलर किंवा म्हाका 5 डॉलर म्हणले तेच ते दॅट इज द कायंड ऑफ ओर द कायंड ऑफ रिझर्व दॅट आर अवेलेबल सो दीस इज एज फार एज दीस जस्टिफिकेशन फॉर द प्रायस दॅट आय गॉट की बाबा 1750 कोटी प्लस वॉट एव्हर कॅश वॉज देर इन द कंपनी सेकंडली इकॉनॉमिक सिच्युएशन इज डिफरंट डेन एर देन आता गोईंग बॅक इफ यू अलाव मी क्रिस्टोफराचो जो इलॉजिकल म्हणटा फर्स्ट टायम आमचे पब्लीक फिगर्स डिस्क्लोज झाले आनी पब्लीक फिगरान आमी पोरूं क्रिस्टोफर म्हणटा तसो 4.3 मिलियन टन्स केल्या 4.3 मिलियन करून आमी 400 कोटी रुपया जोडले बरोबर वेन आयनोर वॉट एट इज हायस्ट प्रायस आज आयनोर 50% प्रायस देवला 40% प्रायस देवला म्हणजे आयचे हातून जर तर आमी 4 मिलियन केले जाल्यार हांव 250 कोटी वयर वचचो ना फुडली म्हजी एनालिसीस 140 डॉलर आयनोर प्रायस जावंक शकना दॅट वॉज एन एबरेशन एट द सेम टायम क्रिस्टोफर बाब म्हणटा तसो आयनोर वील रिमेन प्रॉफिटेबल द क्वेश्चन इज म्हजे 1750 कोटी म्हाका केन्ना मेळटले म्हजी एनालिसीस एन्ड दीस इज माय पर्सनल एनालिसीस ते म्हाका जवळ जवळ 6 ते 7 वर्सां लागतली 1750 कोटी मेळूंक हांवें तुका शब्द दिल्ल्या प्रमाणे ते 1750 कोटी तर हांव 40 वर्सांचो आसतना म्हाका मेळ हांव तो बिझनेस 2000 ते 5000 कसो करीत आनी तातूंत गोंयकारांक कितलो फायदो जावचो ही म्हजी फर्दर चॅलेंज ती हांव एन्नाच म्हाका पाका लावन घेवपाची ना कित्याक इट इज रॉंग टू यू नो टेल पीपल ऑन द हे हांव असो करतलो तसो करतलो हांव एकूच सांगूंक सोदता हो पयसो जे सोशल म्हजे कमिटमेंट गोंयांत आसा ते तितलेच उरचे ना पूण ते ताजे वयर वतले आनी दीस इज वन ऑफ द रिझन अपार्ट फ्रॉम इकॉनॉमीक प्रॉफिट्स हांवें तुका आतां प्रॉफिटेबिलिटी एनालिसीस दिली की म्हाका 6 ते 7 वर्सां लागतली बरें आयएनओआर इज अ डिप्लिटींग रिझर्व आमी दुसरो तुवें म्हणलें आतां दत्ता बाबान म्हणिल्ले प्रमाणे महाराष्ट्राच्यो खाणी दवरून गोंयच्यो खाणी कित्याक विकलो दॅट इज अ सेपरेट बिझनेस प्रोपोजिशन थंय जोडून हांव ते पयशे हांगा हाडून 5000 लोकांक न्ही 5 लाख लोकांक डिफरन्स करूंक शकता गोंयांत घेतलो हांवें फाल्यां 10000 स्कॉलरशिपी अनाउंस केल्यो जाल्यार ते कशें जातले हो फायदो पळोवपाचो काय तो फायदो पळोवपाचो हे ही म्हजी हांव चॅलेंज समजतां सो दॅट प्रॉफिट वील ऑल्सो बेनिफिट गोवन्स डेफिनेटली दॅट इज व्हॉट यू आर सेइंग दॅट इज माय कमिटमेंट जी प्रॉफिट हांव हाडटा थंयच्या लोकांक पळोवन हांव म्हणटा थंयच्या लोकांक उपाशी दवरून हांव हाडटलो थंयचे कमिटमेंट करून ते लेबर कमिटमेंट म्हण किंवा थंय सोशल एनवायरमेंटल कमिटमेंट
प्रॉफिट वो हे बिजनेस वो प्रॉफिटाक करता किदें तरी शेअर होल्डरांक आमकां मेळटलें. पूण फाल्यां जर तर थंयच्या धंद्यान हांवें 200 कोटी केले आनी 200 कोटी म्हाका नीट प्रॉफिट मेळ्ळो तो बाबा गोंयकारांक हांवें कितलो वाटचो ही म्हजी चॅलेंज. आनी हें हांव कमिटमेंट दितां की तें दॅट वील बी गॉड विलींग म्हजी फाल्यां तर प्रॉफिटेबिलिटी वयर वचत धंद्यांनी तो धंदो गोंयां जायत किंवां भायर जायत पूण कितल्या लोकांक डिफरन्स करपाची ही म्हजी इच्छा आसा आनी जाता तितले चड लोक. कॉमरेड नाव यू फायंड गूड लॉजीक इन दीस खंय तरी ह्या टोटल सेलांत जे डिसिजन आसा तेज्या भितर हांव वसना पूण हांव जो एक डिस्पॅशनेट वो पयस रावन जेन्ना पळयतां जेन्ना एक कामगार म्हूण पळयतां कामगाराचो प्रतिनिधी म्हूण पळयतां नागरीक म्हूण पळयतां गोंयकार म्हूण पळयतां त्या वेळार म्हाका दिसता खंय तरी हांगा ह्या डिसिजनान एक फॉल्ट लायन आसा इलॉजिकॅलिटी आसा आजुनूय आसा. हांव अनेक प्रस्न घालतां आतां हे तुजे टोटल रिजर्व्स जे आसा डेम्पो ग्रूप ऑफ कंपनीज टोटल जे सेझाक दिला तातूंत जे डिक्लेर्ड रिजर्व्स आसा आनी जे पोटेन्शियल रिजर्व आसा ताच्या मदें क्लियर ना कित्याक पोटेन्शियल रिजर्व म्हाज्या अंदाजार आनी म्हज्या थोडी स्टडी केल्ल्या हाचेर चड आसा कित्याक आयज इवन लोवर ग्रेड लोवर दॅन 40 ते आयज काडून टॅक्नोलॉजी येयल्ली आसा ती एक्सपोर्ट करूंक शकता आनी ताचेर अपग्रेड करूंक शकता ना अपग्रेड करूंक शकता आनी यू कॅन प्रोड्यूस ओर स्टील. पूण अशें आसतना जी संपत्त आमी काडून ऑर जे ती विकल्यात तो एक भाग आसा. दुसरो गोंयांत बाबान सांगलेल्या भशेन जी मायन आमी डिप्लिटेबल रिसोर्स पॅरिशेबल रिसोर्स ही रिसोर्स जेन्ना काबार जातली 10 वर्सां म्हण 20 वर्सां म्हण ज्या तरेन आतां 4.3 मिलियन टन जर आमी मायनींग केल्ले जाल्यार चडांत चड इट वूड हॅव गॉन ऑन टू फॉर अनदर 20 इयर्स अंडर द स्टुअर्डशीप ऑफ डेम्पो ग्रूप ऑफ कंपनी 17 इयर्स म्हण डिक्लेर केला गे 20 इयर्स बिकॉज थंय आनी मीन आसा जाचेर आमी इट इज बिलो 50% 50-55% सो ते सगळे घेतलेल्या इट इज मच मोर दॅन जे बोर्डार आसा दॅन मच मोर दॅन दॅट बट दॅट अ पार्ट इनफॅक्ट मिस्टर बाबा नोज मोर दॅन मी ऑन दॅट ही नोज द इनसायड आउट बिकॉज ऑल द प्रोस्पेक्टींग इज डन बाय दॅम. म्हण म्हाजो सांगपाचो प्रश्न यो की 20 वर्सां उपरांत वॉट हॅपन्स टू ऑल द बिजनेस जितले पळय ह्या बिजनेसान संपर्क जोडलेलो जितले लोक ह्या बिजनेसाचेर आसा त्या लोकांचो भवितव्य फुडार कितें कित्याक आयज यो आसा 4.3 मिलियन टन्स फाल्यां जेन्ना आनी कोण येवन तो रिसोर्स काडूंक लागतलो तो 17-18 वर्सां काडपाक रावतलो वो बेगीन बेगीन उस्पोवन तो पोटली बांदून वेतलो. कळ्ळें कळ्ळें बट आय डोंट थिंक ही कॅन आन्सर वॉट दे वील डू रायट. प्रश्न यो आसा कळ्ळें प्रश्न यो आसा की वॉट अबाउट द सस्टेनेबल सस्टेनेबल डिवलपमेंट मिन्स एन्ड्युरिंग डिवलपमेंट सस्टेनेबल डिवलपमेंट ऑफ गोवाज आयर्न ओर रिसोर्सीस सस्टेनेबल डिवलपमेंट एक्सप्लॉयटेशन यूज एक्सपोर्ट वॉट एवर यू वॉन्ट टू कॉल इट यू वॉन्ट टू से समथींग बाबा. दोन तीन प्रश्न आसा क्रिस्टोफर बाबान सांगिल्ल्या प्रमाणे एक प्रुवन रिजर्व आनी एक प्रॉबेबल रिजर्व हाजेर तूं आनी एक जागोर करचो पडटलो कित्याक ताजेर एन्ड दीज आर अल्टिमेटली पर्सनल व्यूज हय ताजे बरोबर आसा हांवें विकल्या ते प्रुवन रिजर्व बेजीस तो व्हडलो क्वेश्चन मार्क पळय आसता ते फुडें कितें तें कितलो आसा कितें आसा तूं फाल्यां काडूंक शकता तो काडूंक शकता पूण हांव काडूंक शकना एक एकदां म्हजी भावना थंय बाबा 5 गरीब लोक रावतात थंय हांव वतलो काय कितें तो फाल्यां वचत काडूंक हाजेर एक फूल डिबेट जावंक शकता म्हणजे वी लेट अस नॉट गेट इन टू इट. हांवें प्रुवन रिजर्व 70 म्हणून विकल्या ताजे बेजीसचेर हांवें विकल्या देर इज एन्ड आय डोंट ऑल्सो डिसअग्री विथ क्रिस्टोफर की फाल्यां ते 70 ना 80 आसा. आतां म्हगेल्या एनालिसिसा प्रमाणे म्हज्या स्टडी प्रमाणे
इफ यू वेर देयर यस आई वुड हैव एक्सपेक्टेड 70 एक्झॅक्ट त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक आहे आई डोंट वांट टू कमेंट ऑन एनीबडी एल्स दुसरी गजल ताणे म्हणल्याप्रमाणे दुसरो इशू ताणे नो बेसिकली ही सेड अबाउट सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटी Now, what happens after 20 years? Sustainability is an issue. How tar ti mean chalaytalo? See, again, I have no authority to comment. Phalya, tu chalaytalo, tu kasa ho, chalaytalo kasa. How tar, ani he ami khubda ulayla, Christopher Baba ni hao. Fude kashe, hao sadat tanga sangtalo, janna charter of demand jatale. Paya ami fulle ho zung jai, yeh ho zung jai. Phalya, tu ka 20 varsa chalong jai. Hi mageli philosophy ashi. Amchi philosophy kashi. Na, 20 million pae janna pre-China boom, ami 20 million kartale, ata 4 million kartale. आमची स्टाईल दॅट डझंट मीन इट्स अन एक्सलंट बिझनेस डिसिजन व्हॉट डज बिझनेस डिक्टेट यू हॅव टू ग्रो तू 3 मिलियनाचे 4 मिलियन कर 5 मिलियन कर 6 मिलियन कर आता फाल्यां कोण किदें करतलो तें म्हज्यान सांगू नजा आमची स्टायल आशिल्ली की बाबा तो सस्टेनेबल म्हणटा तशें एका रितीन एका हें डिस्टर्ब करिनासतना तो स्मूथ चलप बट डॅट डझंट मीन दॅट यू आर डुईंग द बेस्ट ऑफ बिझनेस इट डिपेंड दीज आर डिबेटेबल इश्यू पण ही धेप्याली फिलॉसॉफी आशिल्ली ती हांव ताका ताजे मान्य करतां आमी एकच काम करूया म्हजे कडेन फर्स्ट हाफ सोंपपाक एक 2 मिनटां उरल्यान दत्ता एज अन एंटरप्रेन्युअर ही सेड अबाउट सम ऑल द बिझनेस प्लॅन्स वीच ही हॅव सगळे गोंयच्या हातूंतल्यान आनी त्या हातूंतल्यान ताणी हे डिसिजन घेतले नाव ओके वेन दी अनाउंसमेंट केम यू आर सॅड अशी आता हे सगळें आयकतकर एज अ बिझनेसमॅन तुका कशें दिसता म्हणजे ना संदेश म्हाका एक गजाल आतां बाबा कडल्यान कळ्ळी जी म्हाका कळून आशिल्ली ताजे हातूंतल्यान दिसाळ्यांतल्यान ज्यो न्यूज आयल्यो की तांणी विकचे पयलीं जे रिजर्व आशिल्ले ते कितले कोटीचे ते आमकां खबर ना ते भायर काडले तांचेच ते आनी त्या भायर 1750 कोटी मेळ्ळे म्हणजे सादें अंकगणीत क्रिस्टोफर अशें 1750 अदीक जे पळय रिजर्व आशिल्ले ते तांचे कडेन आसून दर वर्सा तांकां 250 व्याजानच दवरले असोच विचार करया बँकेतच दवरले किंवा दुसरो धंदो केलो तांकां तांणी सांगले कितें की ह्या धंद्यान 400-450 कोटी मेळपाची आशा नाशिल्ली तांचो असो एक अंदाज की 250 कोटी नफो जातलो आशिल्लो म्हणजे सादें अंकगणीत अशें 1750 आनी जे रिजर्वांत कितले कोटी आसात ते हातांत पडटकीर तांकां ते 250 मेळटले काय ना आनी म्हाका दिसता एक बिझनेसमॅन एक व्यापारी किंवा उद्योजक ह्या दृश्टीन हातूंत इलॉजिकल कांयच दिसना म्हणजे वेव्हार ह्या नदरेन एकूच दत्ताबाब म्हणटा तसो आनी क्रिस्टोफरान हदो म्हणले प्रमाणे म्हजे 4 मिलियनान हांव 250 करतलो फाल्यां कोण 8 मिलियन मारत तो 500 पावतलो दीज आर ऑल इंडिव्हिज्युअल डिसिजन नोबडी कॅन क्वेश्चन द रॅशनल ऑर इरॅशनेलिटी ऑफ इट आता तो उलयता ताजे सत्य आसा तो वर्कर तो कितलो जाल्यार वर्कराचो लिडर तो वर्कराच्या हिताच्या ताज्या स्टेबिलिटीच्या आनी ते स्वभावीक आसा हांव ताज्या खुर्चेर बशिल्लो जाल्यार हांव तेच उलयतलो आशिल्लो म्हणटकीर हातूंत एक वेव्हारीक शाणपण आसा कित्याक फक्त जेन्ना बाबा सारको मनीस हो निर्णय घेता तो फक्त एक कलेक्टीव विजडम आसता म्हणजे सामुहीक एक बुद्वंतकायेचो आधार घेतात आपले भागीदार आपले ते कन्सल्टंट आसात आनी अशा 10 जाणांची बुद्द घेवन बाबान आनी ताका स्वता तो बुद्वंत असो उद्योजक म्हणटकीर ताणें साबार विचार करून हो निर्णय घेतलो अशें हांव समजतां म्हजे दुसरे कांय प्रश्न आसात पूण एक वेव्हार ह्या नदरेन ताणें पिशेपण केलां अशें म्हाका दिसना कित्याक जेन्ना म्हाका हें कळ्ळें जें म्हाका आज पर्यंत खबर नाशिल्लें की तो रिजर्व जो धंद्यांत आशिल्लो तो आनी हे 1750 हे जर पळयलें जाल्यार अंकगणिताचे जर एक कोंत मांडलें जाल्यार एक वेव्हारीक शाणपण केलां अशें म्हणपा जाता बाकीचे प्रश्न आसात ते उलोवया एनिवे आमी एक काम करया आमचे कडेन हांगा पयल्या पार्टाचो वेळ सोपिल्लो आसा आनी हांगा रोखडेच फुडले हाजे कडेन या आनी थंय खास करून आमी चर्चा करतले की एक भंय तयार जाला की गोंयची एक मायनोनर गेलो आतां फाटोफाट सगळ्यांची लायन लागतली काय कितें अशे तरेचो एक भंय तयार जाला आनी त्याच बरोबर धेंपो हावस जें आसा तें गोंयाक उरतलें काय कितें ताचें कांय उत्तरां जापो बाबान दिल्लीं आसा पूण कितें करतलें गोंया खातीर तें सांगलें ना ह्या दोनी गजाली कडेन आमी रोखडेच येतले ताचे पयलीं आमी घेतात एक ल्हानसो वेवसायीक विसव पळयत रावात प्रुडंट मिडिया